की आम्हाला घटनेनं दिलेली एसटीचं आरक्षणाची अंमलबजावणी करावी. तो मोर्चा इतका विराट होईल की त्या मोर्चानं सरकार आणि प्रस्थापितांच्यावर त्या मोर्चाचा निश्चित परिणाम होऊन आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी ते करतील या आमच्या मोर्चानं उपोषणानं नाही फरक पडला तर आम्ही जरांगे पाटला सारखं नेत्यांना गावबंदी करू आणि निवडणुकीत सुद्धा बहिष्कार आहेच पण बहिष्कार टाकण्यापेक्षा आम्ही देणार नाही त्याला पाडायचं कसं बहिष्कार न घालता या ठिकाणी आम्हाला जो देणार नाही त्याच्या विरोधात सगळा धनगर समाज उभा राहील. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. तासगाव तालुक्यातील धनगर जमातीच्या वतीनं सोमवारी 30 तारखेला तासगाव तहसीलदार ऑफिसवरती भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चाच्या मागण्या की आम्हाला घटनेनं दिलेलं एसटीचं आरक्षणाची अंमलबजावणी करावी, तासगाव शहरामध्ये अहिल्या देवळकर स्मारकासाठी जागा मिळावी, अशा अनेक मागण्या घेऊन त्या ठिकाणी 30 तारखेला आम्ही सर्व महिला पुरुष मुलं लहान मुलं मेंढर शेळ्या घोडे ढोल कैताळ या सगळ्यांच्या सगळेजण अशा पद्धतीनं ताकदीने येऊन या ठिकाणी 25-30 तारखेचा जो मोर्चा आहे तो मोर्चा इतका विराट होईल की त्या मोर्चानं सरकार आणि प्रस्थापितांच्यावर त्या मोर्चाचा निश्चित परिणाम होऊन आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी ते करतील अशी मला आशा आहे. आणि जर नाही केली तर भविष्यामध्ये हे आंदोलन फार मोठ्या प्रमाणात घेतलं जाईल. आम्ही जर या आमच्या मोर्चानं उपोषणानं नाही फरक पडला तर आम्ही जरांगे पाटला सारखं नेत्यांना गावबंदी करू आणि निवडणुकीत सुद्धा बहिष्कार आहेच पण बहिष्कार टाकण्यापेक्षा आम्ही देणार नाही त्याला पाडायचं कसं हे धनगर समाज ठरवल त्यावेळेला धनगर समाजाची किंमत कळेल. बहिष्कार घातला तर किती आहेत कोण आहे काय केलं हे कळणार नाही त्यामुळे बहिष्कार न घालता या ठिकाणी आम्हाला जो देणार नाही त्याच्या विरोधात सगळा धनगर समाज उभा राहील आणि त्यांना आपली ताकद दाखवून देईल आणि त्यामुळे ते त्याच्या अगोदरच आरक्षण देतील अशी मला खात्री आहे.